मित्रांनो, खास तुमच्यासाठी एक सुंदर गोष्ट घेऊन आलो आहे एका जंगलाची। एके दिवशी ह्या जंगलामध्ये अचानक वातावरण बदलते, आकाशामध्ये काळे काळे ढग येतात, विजांचा कडकडाट चालू होतो, वातावरण भीतीदायक होते आणि अचानक एक वीज त्या जंगलामध्ये पडते। वीज पडल्यामुळे जंगलामध्ये आग लागते, सर्व प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे पळू लागतात। त्या जनावरांमध्ये सोनेरी केसांची एक हरणी पळत होती। प्रॉब्लम हा होता की ती हरणी गरोदर होती आणि तिची मुलांना जन्म द्यायची वेळ जवळ आली होती, पण त्यावेळेस तिच्या पुढे सर्वात मोठे आव्हान होते आपला स्वतःचा जीव वाचवणे आणि नंतर तिच्या पिल्लांना जन्म देणे। हरणी पळता पळता जंगलाच्या एका कोपऱ्यामध्ये पोहोचली, जिथे एक मोठी नदी वाहत होती। नदी किनारी पोहोचल्यानंतर तिने सुटकेचा निश्वास सोडला, नदीचे थोडे पाणी पिले, कारण ती खूपच दमली होती। आता ती स्वतःसाठी अशी एक सुरक्षित जागा शोधू लागली जिथे जाऊन ती पिल्लांना जन्म देऊ शकेल। अचानक तिला असे जाणवले की तिचा कुणीतरी पाठलाग करत आहे। तिने तिरक्या नजरेने पाहिले तर तिच्या पाठीमागे झाडीमध्ये एक शिकारी लपला होता, जो त्याच्या बंदुकीमध्ये गोळी टाकत होता आणि त्या हरणीची शिकार करण्याची तयारी करत होता। हरणीला काय करावे सुचत नव्हते। एका बाजूला जंगलामध्ये आग लागलीये आणि दुसऱ्या बाजूला हा शिकारी बसलाय। आता त्या हरणीने आपली पूर्ण ताकद लावली आणि पळण्यासाठी जशी दिशा बदलली तेवढ्यात तिला समोर एक मोठा वाघ दिसला। आता त्या हरणीला चारही बाजूंनी संकटांनी घेरले होते। एका बाजूला मोठी नदी होती जी तिला पार करणे शक्य नव्हते, दुसऱ्या बाजूला जंगलामध्ये आग लागली होती, तिसरीकडे शिकारी बसला होता आणि ह्या चौथ्या बाजूला आता वाघ येऊन बसला होता। हरणीच्या चारही बाजूला फक्त संकट होते, तिला जीव वाचवण्याची कुठे संधी दिसत नव्हती। तिने विचार केला, आता काहीही झाले तरी आपण मरणारच आहोत, मग का नाही ताटमानेने मरूया, संकटाचा सामना करून मरूया। असा विचार करून ती हरणी शांतपणे शिकारीकडे तोंड करून उभी राहिली। तिने विचार केला की जगायचे असेल तर मला ह्या शिकारी बरोबर दोन हात करणे गरजेचे आहे। तिने देवाकडे प्रार्थना केली, हे भगवंता, मला ह्या शिकाऱ्याबरोबर लढण्याची शक्ती दे, आता सर्व तुझ्या हातामध्ये आहे, मला या संकटातून सुखरूप वाचव, माझ्या छोट्या छोट्या पिल्लांना हे जग बघायची संधी दे। अशी प्रार्थना करून ती शिकाऱ्यावर झडप घालायला तयार झाली। असं म्हणतात ह्या जगात चमत्कार असतो। जंगलात आग लागल्यामुळे एक ठिणगी उडाली आणि शिकारीच्या डोळ्यात चारकण गेली। शिकारीने बंदुकीतून गोळी चालवली, पण डोळ्यात ठिणगी पडल्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकला आणि ती गोळी हरणीला लागण्याऐवजी त्या वाघाला लागली। वाघ जागच्या जागी ठार झाला। ठिणगी पडल्यामुळे शिकारी आपला डोळा वाचावा म्हणून पळत सुटला। तेवढ्यात वातावरण बदलले, आकाशातून रिमझिम पाऊस चालू झाला, त्यामुळे जंगलामधील आग हळूहळू विझू लागली। ह्या सुंदर वातावरणामध्ये त्या हरणीने सुंदर सुंदर पिल्लांना जन्म दिला। मित्रांनो, गोष्ट छोटी आहे पण खूप मोठी शिकवण देते। आपल्या सर्वांबरोबर त्या हरणीसारखा प्रसंग घडतो, चारही बाजूने संकटे येतात, आपल्याला समजत नाही काय करावे, अशा वेळेस आपण काय करायचं, त्या हरणीने जे केलं तेच करायचं, ताठ मानेने कोणत्याही संकटाचा सामना करायचा, कारण आपल्या प्रत्येकामध्ये एक अमर्याद सामर्थ्य आहे। ह्या जगातले कितीही मोठे संकट आपल्यामध्ये असलेल्या सामर्थ्यासमोर खूपच छोटे आहे आणि मग काय होईल, चमत्कार घडेल, जसे त्या हरणीबरोबर घडला। शिकवण एकच, शेवटपर्यंत हार मानायची नाही। गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।